भारतीय संविधान अतिशय चांगली असून काही संविधान विरोधी व्यक्ती संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. आपल्या संविधानाने सर्व घटनांना अधिकार बहाल केले आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय यावर अवलंबून असून सर्व वंचित घटकांना या भारतीय राज्य घटनेद्वारे त्यांची प्रगतीची दारे खुली झाली आहे. जगात नंबर एक ची घटना असताना काही लोक घटना बदलण्याची भाषा करत आहेत. भारतीय राज्य घटना कशी उत्तम आहे, घटकांना कसे न्याय मिळवून देत आहे व प्रबोधन करण्याकरता वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा साकोली तर्फे 5 गावात चालई, बोलरे, वांगी, पडसगाव, महालगाव इत्यादी गावात संविधानने सम्मान मे वंचित बहुजन आघाडी मैदान में हा उपक्रम घेऊन भंडारा जिल्हा प्रभारी भगवान भोंडे, भंडारा संघटक जिल्हा डीजी रंगारी, महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली व प्रत्येक ठिकाणी संविधान विषयी प्रबोधन भंडारा जिल्ह्यातील प्रभारी भगवान भोंडे, जिल्हा संघटक डीजी रंगारी, जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे, तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, तालुका संघटक प्रशिक मोटघरे, रेखा रामटेकर यांनी रॅलीला मार्गदर्शन. आम्हाला पाणीही भेटलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केलं म्हणून आम्हाला प्यासाठी पाणी सुद्धा मिळालं. म्हणून इथल्या आम्हाला लोकांना सांगायचं आहे, इथल्या ओबीसींना सांगायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मनुस्मृतीचं दहन केलं रायगडाच्या पायथ्याशी आणि इथल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी समाजाला सांगितलं, इथल्या शिवाजी महाराजांना सांगितलं की महाराज ज्या महाराजांना आम्ही या महाराष्ट्राचा दैवत मानतो, इथले ओबीसी लोक असो किंवा कुठले असो, की शिवाजी महाराज म्हणजे इथले ओबीसीचे दैवत आहे, ज्या महाराजांचा आम्ही महाराजांना आपला दैवत मानतो त्या मनुस्मृती या देशात लागू होती म्हणून त्या महाराजाचा राज्य अभिषेकही डाव्या पायाच्या अंगठ्याने झालं होतं हे आम्ही विसरता कामा नाही किंवा त्यांनी. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी 26 डिसेंबर 1927 रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळली आणि सांगितलं महाराज तुम्ही या महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केलं पण या महाराष्ट्रात तुमचा डाव्या पायाच्या अंगठ्याने राज्याभिषेक करून तुम्हाला अपमानित केलं आणि आज ही मनुस्मृती होती म्हणून आज मी मनुस्मृती जाळत आहो आणि तुमच्या अपमानाचा बदला घेत आहो हा इथल्या ओबीसी समाजाला आम्ही सांगायला पाहिजे. आम्हाला सगळं कळते साहेब आणि जर कोणी मावळा असेल शिवाजी महाराजांचा बदला घेणारा तर ते एकमेव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग आंबेडकर म्हणला की आमच्या बुडाले जाग लागते. मग तो कुठला एक समाज सोडला बुद्धिस्त समाज की बाकीचे ज्या बुडाले जाग लागते. आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला सगळ्या सोयी सुविधा पाहिजे पण बाबासाहेबाची फोटो आमच्या घरात पाहिजे नाही. म्हणजे एवढे नालायक आम्ही आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं. संविधान सभेच्या 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेत शेवटचं भाषण केलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं की हा संविधान एवढा चांगला आहे की या संविधानाने जर देश चालला तर इथला शेवटचा वंचित माणूसही कधी त्याला संघर्ष करण्याची गरज येणार नाही पण ते संविधान चालवणारे हात चांगले पाहिजे. जर तर तो संविधान चांगला अन्यथा ते हात चांगले नसले तर तो संविधान कुचकामी ठरेल आणि या 75 वर्षात खंत वाटायला पाहिजे की आम्ही ते चांगले हात दिले नाही. आज मी ज्या आदिवासी समाजातून येतो गोवारी समाजातून इथं साहेबांनी बोलल्यावर माझा समाज असेल त्यांनी अनालिसिस करा की मी ज्या समाजातून येतो माझ्या समाजातला कुठलाही आमदार नाही, खासदार नाही, माझ्या समाजातला कुठलाही माणूस राजकीय क्षेत्रात नाही किंवा कुठंतरी कोणत्या तरी पक्षामध्ये मोठा वजन ठेवते असा एकही नाही. तर माझ्या समाजातले फक्त कार्यकर्ते आहे. साहेब आ रहे कुर्ची बिचाव दरी बिचाव, साहेब के गाडी के पीछे पीछे जाओ. और लाज वाटायला पाहिजे. 29 वर्ष झाले 114 गोवारी देऊन आज आमच्या 3 पिढ्या गारज झाल्या तरी साहेब आम्हाला आरक्षण नाही आणि ती संविधान आरमक हे आरक्षण लागू करण्यासाठी कोण पाहिजे होता? आमचे हात पाहिजे होते, आमच्या भक्ताची सरकार पाहिजे होती, आमच्या विचाराचे आमदार खासदार पाहिजे. ज्या नालायकाला आम्ही निवडून दिलं होतं दिलं आहे, ज्या नालायकाला आम्ही आतापर्यंत 75 वर्षात वोटिंग केले त्यांनी ना इथल्या महिलेच्या विषयी बोलत, ना इथल्या गरिबाच्या विषयी बोलत, ना इथल्या कुठल्या समस्या विषयी बोलत. तर ते बोलतात फक्त मी जमा केलेली करोडोची प्रॉपर्टी, माझा बंगला, माझी गाडी आणि माझ्या मुलाचा भवितव्य यावर बोलतात. म्हणून आज अवस्था आमची अशी झालेली आहे. 75 वर्षात आज संविधान सम्मान रॅली काढावं लागते. 25 नोव्हेंबरला मुंबईला लाखो लोकांना घेऊन बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे संविधान सम्मान रॅली घेतली. त्या संविधान सम्मान रॅलीत संदेश दिला की या देशाचा जर संविधान वाचवायचा असेल तर ती आम्हाला या देशाची सत्ता आपल्या हातात घ्यावी लागेल. मग सत्ता हातात घ्यायची तर करायचं काय? आमचे बातदार विलक्षण आला का त्यांची दिवाळी येते.
एक पाव दारू मुठभर चिवळा आणि ते काय काय मग तुम्ही साहेब 500 रुपये 500 रुपये इंटू 5 वर्ष करा. जर तुम्ही त्याला बहिग इंटू केलं तर तुम्हाला 5 पैसे येतात. 5 पैसे भिकारी सुद्धा घेत नाही. ते भिकारीची अवस्था आमची आहे. आम्ही आपल्या मुलाबाळांचं भवितव्य बरबाद केलेलं आहे. या देशात 2014 पासून बीजेपीची सरकार आहे. तुम्ही सांगा आमच्या मोरांना नोकऱ्या लागल्या का? आमच्या पोराच्या डिग्र्या पेटीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत. आमच्या शेतकऱ्यांचा काय प्रश्न आहे? शेतकरी रोडावर उतरतात, इथल्या महिला रोडावर उतरतात, अंगणवाडी सेविका रोडावर आहेत. मग त्या सरकार आहे तरी कुणाची? बाबासाहेबांनी सांगितलं होतं संविधानामध्ये आरोग्य शिक्षण हे सक्तीचं झालं पाहिजे, फुकटाचं झालं पाहिजे आणि ते करू शकतो आपण. पण ते केलं नाही साहेब. आज कितीतरी हजार सरांनी सांगितल्याप्रमाणे शाळा बंद झाल्या महाराष्ट्रातल्या. इथं सांगा आमच्या समाजात, मी माझ्या समाजाची सांगतो, माझा समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. आमची लायकी नाही पोराला डॉक्टर इंजिनियर बनवायची. आमचे पोरं जिल्हा परिषद शाळेत, आज आमचे पोरं कुठल्याही कॅनवेट किंवा इंग्लिश शाळेत आम्ही शिकवू शकत नाही. जर त्यांना शिकवू शकलो तर कुटुंबाला उपाशी ठेवावं लागेल ही अवस्था आमची आहे. आज तेवढ्या शाळा बंद केल्या मग कोणी बोलणार आहे का? अहो ज्या महाराष्ट्रामध्ये 282 आमदार ओबीसीचे आहे, तुमच्या या क्षेत्राचे कदाचित मला वाटतं नानाभाऊ पडोले आमदार आहेत इथले, बरोबर? नानाभाऊ पडोले आमदार आहेत इथले, महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. पण त्या ओबीसीला आरक्षण नाही. मग नानाभाऊ पडोले या देशाच्या विधानसभेच्या पटलावरती बाजू तरी मांडलं का? 52% ओबीसी या देशामध्ये राहते. ओबीसीची जर जनगणना झाली, बाबासाहेबांनी त्यावेळेसच आरक्षण दिलं होतं. 140वी कलम ओबीसी साठी, 141वी एसटी साठी आणि 142वी इथल्या एसटी साठी. मग इथला ओबीसी माणूस तरी स्वतःच्या अधिकारासाठी लढते का? तर मग लढते कोण? तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर इथल्या वंचिताला घेऊन ओबीसी साठी रोडवर उतरतात. भेटलेले आहे संविधानामुळे आणि हा संविधान आपल्या धोक्यात आहे तर आपली काहीतरी जबाबदारी आहे. आपण जर आज उठून पडलो नाही तर ते म्हणतात ना अभी नहीं तो कभी नहीं. इसलिए मैं बोलना चाहती हूँ कि अभी अपने को खड़ा होना है अपने पैर पर. म्हणून मला काय म्हणायचं आहे की आपण जर आपल्या हक्कांसाठी आता लढलो नाही आणि आपल्या पाठीशी खरं खंबीर नेता म्हणजे प्रकाशजी आंबेडकर, आदरणीय प्रकाश आंबेडकर बाळासाहेब हे आपल्या पाठीशी आहे आणि हे आपल्या हक्कासाठी रस्त्यावर आलेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत आणि 25 ला सन्मान रॅली हे बाळासाहेबांनी आयोजित केले. तरी सगळ्यांनी ह्या रॅलीचा लाभ घ्यावा आणि सगळ्यात जास्त माझे बंधू जे 18 पगड जाती आहेत, गोंड, गोवारी, तेली, कुलमी यांनी सगळ्यांना मी आवाहन करते की ह्या रॅलीमध्ये यावं आणि आपल्या हक्काची त्यांना जाणीव करून द्यायची आहे. कारण आपण जास्त संख्येने जेवढे लोक जाऊ ही आपली एक ताकद आहे. म्हणून एवढंच बोलते, इथेच थांबते. असा महान ग्रंथ दिला संविधानाच्या माध्यमातून विश्वरत्न बोधिसत्व परमपूजे भारतरत्न डॉक्टर बाबा आंबेडकर, गोंदिया भंडारा जिल्ह्याचे प्रभारी माननीय भगवानजी बोंडे साहेब, तसेच भंडारा जिल्ह्याची संपूर्ण टीम, तसेच स्वाकली तालुक्याची संपूर्ण टीम, वंचित बहुजन आघाडी, तसेच माझे मित्र, माझ्या आया बहिणी, माझे युवक मित्र, आपण जो हा संविधान सन्मान रॅली बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये मुंबई पासून सुरुवात झाली आणि हा गावागावामध्ये आता याचा आपण संविधान सन्मान रॅलीचा आपण माध्यमातून आता जागृती करत आहोत. तर मित्र, आपण हा सन्मान कशासाठी करत आहोत? जो आपला भारताचा जो संविधान आहे तो खूप धोक्यामध्ये आहे. कारण मनुव्यवस्थेने इथला जो प्रस्थापित पक्ष आहे त्याने आपल्या संविधानावर हात ठेवलेला आहे. जर कोणी संविधान हात जर ठेवला तर त्याला आपण आपले युवकांचे आयकॉन सुजातदादांनी म्हटले, जर आपल्या संविधान धोक्यात आला तर आपण इथल्या सत्तेत वंचित बहुजन आघाडीला सत्तेत आणू आणि त्यांना कायमचं खतम करून टाकू असे मागच्या आपल्या सन्मान रॅलीमध्ये आपले युवकांचे आयकॉन सुजातदादा आंबेडकर हे सुद्धा आता आपल्या पाठीशी आहे युवकांच्या. तरी मित्र, आपल्याला बाळासाहेबांच्या नेतृत्वात आणि रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 25 डिसेंबरला बाळासाहेबांच्या नेतृत्वात त्रिमुक्त परिषद
25 डिसेंबरला आहे, तरी जास्तीत जास्त संख्येने गावातून, आपल्या तालुक्यातून, खेड्यापाड्यातून नागपूरला आपण यायचं आहे आणि बाळासाहेबांचे हात मजबूत करायचे आहेत. इथे मी एवढे बोलून जय भीम, जय बुद्ध, जय सेवा.